माझ्या मम्माचा बर्थडे येत आहे आता. मॅडम आमच्या 50 वर्षांच्या होत आहेत. फायनली श्रावणीने घेतलं सियाला. चालू आहे तर मेजर जिच्या ज्यात कष्ट आहेत ते हे कट करण्यात आहे. नमस्कार मंडळी, याच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग असणार आहे ते म्हणजे माझ्या मम्माचा बर्थडे येत आहे आता. मॅडम आमच्या 50 वर्षांच्या होत आहेत तर त्याचं थोडंसं सेलिब्रेशनचं काही डेकोरेशनचं सामान वगैरे आणायचं आहे तर मी आणि वहिनी थोड्या वेळात जाऊ. ॲक्च्युली तिचा बर्थडे अजून थोडा मोठ्याने छान करायचा होता, थोडं प्लॅन पण केलं होतं एक, पण आमच्या एक फॅमिली फ्रेंडमध्ये एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाला तर मग आता ते सगळं कॅन्सल केलं आहे. आणि म्हणजे रक्षाबंधन आणि मम्मीचा बर्थडे एका दिवशीच येत आहे, सो मग त्या दिवशी आणि परत बाकीचे पण सगळे बिझी असतीलच आता सणवार म्हटल्यानंतर. सो ते कॅन्सल करून आता घरच्यापुरतंच छान सेलिब्रेशन करू. मावशी वगैरे येणार आहेत, मावशी अभिषेक अक्षय अबू सगळे येत आहेत तर बघू. आता थोड्या वेळात तिकडे जायचं आहे, मम्मीबरोबर एक काम आहे, नंतर वहिनीने मी थोडंसं सामान आणायला जाऊ आणि दॅट्स इट. आणि नंतर मग बघू, संध्याकाळी माझी एक फ्रेंड पण येणार आहे तर लेट्स सी आता कसं कसं काय काय मॅनेज होतं तसं व्लॉग शूट केला जाईल. हाय रणवीर. हाय. मम्मीच्या बर्थडेसाठी जरासं डेकोरेशन साहित्य आम्ही आणलेलं आहे आता. थोडंसं रणवीरला उचलून शाळेतून तो वहिनीसाठी वाढवतो. मस्त घरी जायचा, 3:15 वाजलेले आहेत, खूप भूक लागली आहे. चुक झालं ते पण एक बरोबर. ओ माय गॉड, केस पांढरी झालेले आहेत बरीचशी. साठी येत आहे तरी अजून प्रश्नांचे प्रश्न देत आहे. तिथे 30 पैकी किती एक काय दोन येते की तुला रिझल्ट सांगतो. रिझल्ट कॉन्ग्रॅच्युलेशन. 90% मिळालेले तुझ्या पप्पांना. किती वर्षांनी एक्झाम दिला पप्पा? असं झाले बरेचशी दिलेली होती का पिल्ल्या? काय नव्हेच ते, मला आमच्या बँकच्या अशा आज्ञामधन असतात. कोर्स अँड कोर्स आता कोर्स झालेले आहेत, आता त्यांचे एक्झाम्स आणि हे तेन तेन हे. तर मंडळी, मला इंस्टाग्राम वरती एक मोबाईल कवरचं ऍड आलं, ऍडव्हर्टाईज आली होती. तर माझं बरेच महिने झाले आता ह्या मोबाईल कवरसाठी, म्हणून मी त्यांच्या लिंकवरती गेले आणि पर्सनलाईज मोबाईल कवर्स होते आणि मी हे दोन मोबाईल कवर ऑर्डर केले आणि मला खूप जास्त आवडले. मस्त आहेत, पर्सनलाईज आहेत, हा सगळ्यात जास्त आवडला मला. मस्तपैकी म्हणजे बेबी आणि मम्माचं हे आहे आणि इथे मी नाव पण लिहिले, तुम्ही बघू शकताय, सिया अँड मम्मा. सो इट्स व्हेरी क्यूट आणि छान आहे, म्हणजे क्वालिटी पण मस्त आहे, नाईस. आणि हे एक मुलगी, तिचे डोळे उघडे आहेत. सो नयन वरून नयन असं म्हणून इथे पण हे पर्सनलाइज, म्हणजे खूप छान छान आहेत. इनफॅक्ट मग म्हणलं आधी पहिला ऑर्डर करून बघू आणि क्वालिटी पण आहे चांगली आहे तशी. प्लस आयफोन म्हणजे माझा जो मोबाईल टाईप आहे तो वालाच सिलेक्ट केला त्याच्यामध्ये. त्याची लिंक वाटल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. असं ॲड प्रमोशनल नाही आहे ते, जस्ट की मी मला आवडली क्वालिटी म्हणून म्हटलं सांगावं तुम्हाला पण. सो इट्स व्हेरी नाईस. नाही नाही, अच्छे दिख रहे हो आप. या बघ, मामी साली घातले आज. ती मी आलो का नाही असं बघत होती मगाशी. काय घातले काय? आज मी मावशीने दिलेली साडी घातलेली आहे, आईने घेतलेली ना बारशाच. सारे कॉम्प्लिमेंट्स मिळाले पण आहे. साडी छान आहे, छान दिसत आहे. तुला म्हणलं नाही तर आपल्या कोल्हापूर यांच्यात पण सेम साडी, ह्याच्यात रेड कलर होता बघ कोल्हापूर यांच्यात. रेड पण मस्त, पण माझ्या तर रेड आहेत, दोन तीन आहेत, मस्त वाटत आहे. माझ्याकडे कलर पण नव्हता. धन्यवाद मावशीला. कसा झाला कार्यक्रम? तो छान होतो.
किती जण होते लोक? भरपूर होते. कोणती जाती भेटले? सबस्क्रायबर एक भेटलं मला. ओ माय गॉड, सबस्क्रायबर. आता ते माझं पण आहे, ते पण ब्लॉगिंग करतात. होय का? चॅनलचं नाव विचारलेलं पण विसरले. विसरलेस बघते. भेटलो एक. सिया कंटाळली आज. हा, लोक नाहीत आजूबाजू. आजी आजी होय. आई बाबा गेलेत, ते एकट्यांच्या घरी गेलेत, ते दुपारी गेले, ही तिघ बाहेर. रणवीर दादा पण नाही, कोणच नाही. मग मम्मा आणि सिया कंटाळली. मम्मा आणि सिया पण होय. आता मामीला बघून एक्साइट झाली ती. चला कोण ते कोण तो आया? अलग चेहरा आया, नया चेहरा आया. लोक लागतात आमच्या ठोंबूला आजूबाजू. होय की नाही? काय का चोमे? ए पिलू, आसिया खुश आहे. दोन मावशी आल्या तिला भेटायला. कम ऑन, कशी बस आरडा ओरडा करते. फायनली श्रावणीने घेतलं सियाला. अजून पण नाही थडथडायला लागले. पण नाही पकडलेस की व्यवस्थित? तर मंडळी, आज आमच्याकडे पिझ्झा डे आहे आणि दोन प्रकारचे पिझ्झा होत आहेत. एक वैनिरी स्टाईल, एक नयन स्टाईल. नैनिरी स्टाईल म्हणणार होते मी, बट दोन प्रकारचे. एक स्वीटकॉर्न पनीरवाला आहे आणि एक मी खूप वर्षापूर्वी आधी बनवायचे, म्हणजे माझी फ्रेंड श्रावणीच्या घरी मी खाल्ला होता, तर त्यांची रेसिपी होती ती. पण आता बरेच वर्ष मी नाही बनवला आहे तो पिझ्झा, म्हणून आणि परत काल फोन करून बनवली आत्ता. तर ती सो दोन टाईमचे पिझ्झा आहे, बघू. आय होप दोन्ही पण मस्त होणार आहे. बरेच जणी पिझ्झा खाणार आहे मी आज. आणि इकडे बघा छान छान, इकडे काहींची प्लेटिंग झालेली आहे. दुसरा आणि दुसरा इकडे तयार होत आहे. बी टाईप चालू आहे, नंतर त्या तव्यावर थोडं क्रिस्पी बनवणार आहे. आणि बाकी याची रेसिपी तुम्हाला माहितीच आहे कुठे बघायची, ती वहिनीच्या चॅनलवरती मिळेलच. सो हे सॉस मस्त झालाय माहिती आहे का? मी मगापासून एवढ्या वेळा तो असाच खाल्ला आहे. टेस्टी झालाय. आणि एरवी म्हणजे पहिला मी डायरेक्ट तव्यावरतीच पिझ्झाचं हे करायचे, पण मग ते ऑब्व्हियसली खालून थोडंसं काळं होतं, तर मग चीज आणि हे जरासं मेल्ट होईपर्यंत एका भांड्यामध्ये ते ठेवले. खाली आपलं मीठ आणि एक प्लेट ठेवून आणि ते जरासं चीज अजून थोडं वितळलं की त्याच्यानंतर तव्यावरती जरा क्रिस्पी बनवणार. आणि याच्यावरती एसी प्लेट एक अगदी आता एक 5 मिनिट, थोडस जास्त नाही ना तर ते काळं होणार. थोडस क्रिस्पी हो. गॅसची फ्लेम मीडियम मीडियम. ओके, नेक्स्ट वन दाल उसमे. हा पिझ्झा ऍक्च्युली कट करायच्या आधीच खाऊन झालेला आहे आणि हा आता सेकंड इथे चालू आहे. तर मेजर जिच्या ज्यात कष्ट आहेत ते हे कट करण्यात आहेत. कट होते की नाही होते की नाही हे आम्ही इकडचं रणवीर खूप रडत होता म्हणून त्याला आधीच कट करून दिलं. आणि या ठिकाणी आमचं मोझरेला चीज इज रेडी, सॉरी पिझ्झा इज रेडी. तो खा के बताइए कैसा बना है. अगर बाहर निकला तो निकला. पिझ्झा कसा दाटला? असं म्हटलं. तर रणवीरने एक अख्खा पिझ्झा संपवलेला आहे. किती पिझ्झा खाल्लास बा तू? दोन घास खाल्लास. गरम आहे. गरम असणार की ग पाप. एक नंबर झाला. दोन्ही पण दोन्ही फ्लेवर्स फ्लेवर्स विथ
अलग अलग टॉपिंग्स असं कॉर्न कॉमन कॉर्न आणि पनीर कॉमन आहे तसं मस्त झालंय मला पण आवडलं आणि सगळ्यात जास्त म्हणजे मागच्या वेळी किनलं की नाही जरा आंबट वाटत होत एकदा दिलेलीस तेव्हा ते चांगला नव्हता मग बाहेरचा नव्हता हा मस्त झाला पिझ्झा सॉस कोणाला करायचा असेल तर डेफिनेटली डेफिनेटली असा करा रेसिपी वहिनीच्या चॅनल वर मिळेल टाकलेस ना ग बाई पिझ्झा सॉस मास्टर शेफ साक्षी यादवडे ठिकाणी पिझ्झा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे लास्ट दोन दिवस पिझ्झा बेस आणून तीन चार दिवस झाले आणि दोन दिवसापासून आम्ही फायनली करायचं करत ते प्लॅन कॅन्सल होत होता बट आज सक्सेसफुली झाला आणि दोन्ही पण पिझ्झा मस्त झाले होते एकदम छान पण महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये नुसतं पिझ्झा आणि मग भात असं चालत नाही तर आणि परत भाकरी भाजी सब कुछ बनाया था मग ते पण आता खाऊन आता किती 10:30 वाजलेत तर आजचा ब्लॉग आता इथेच एंड करते बाहेरून पण मला बोलावा येत आहे की नाही आणि एसीयाला घे म्हणून सो आजचा ब्लॉग इथेच एंड करते आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय